प्रोटेक्शन काढलं ना त्यांना मेसेज केला सीएमनी त्यांचा फोन सीएमनी त्यांना रात्री पावणे भराला फोन दिला त्यांचा मेसेज त्यांना एक मेसेज मुद्दा पडला सगळ्यांना पटवून रेकॉर्ड करून ठेवलं की आवड माझी कधी मॅटर करेल आता काही माझ्यावर तर काही करेल पण मी हे क्रिएट करून ठेवलं एक बॅकग्राऊंड ते बघा हे ना मी करून ठेवलंय मी का करून ठेवलंय हा नाग आहे जितेंद्र आवड नावाचा आणि मी त्याचा फन उचलण्यासाठी आता विचारलोय मी बघा काय काय प्लॅनिंग केलं मी आमचे शूटर लावलेत बाबाजीला सांगून स्पेनला हिचा पत्ता शोधायला नताशाचा तो जावई ठाण्यात नाही आला आणि त्याच्या पापाला किंवा कोणाला तरी एक अटॅक केला ना का तो एक दिवसासाठी येईल मी एअरपोर्ट पासून बिल्डिंग लावेल माझं सांगतो माझं पुढचं प्लॅनिंग सांगतो यांनी जरा जरी त्रास मी एकदम शातीर आहे मी तो असा आला नाही ना तिथून पत्ता नाही भेटला तसा शोधून काढलाय एरियाचा मिळालाय मला स्पेन काय इंडिया एवढं मोठं नाहीये इथे विकास कॉम्प्लेक्सचा पत्ता आहे माझ्याकडे इथे कांड केला ना तो आई बापाच्या ओढीने लगेच येईल रातोरात मी एअरपोर्ट पासून बिल्डिंग लावून प्रत्येक याच्यावर आणि त्याची गेम करणार याच्या पुरीला ना रडायला लावणार म्हणजे याला कळेल मुलींचं दुःख काय असं त्याला कळू दे ना साहेब बाई मी सांगतो पण तू असं दुःखाची भूमिका नको घेऊ भूमिका घेतली नाही मी प्लॅनिंग करून ठेवलंय मी चेस खेळतो जर का अशी चालणं खेळलं तर असं खेळू असा खेळलं तर असं खेळू मी करून ठेवलं तो काय साफ आहे तो बघा तो एवढा होऊन तो माझा नाही झाला तो काय करेल पुन्हा मला आयुष्यात न उठवायला कधी जरी सत्यता आल्यावर काही करेल त्यांनी केलं ना तर मी हे तयार करून ठेवलं आहे सगळं की हा मला मारण्या जीवही मारण्यासाठी हे करतात आणि त्याला पण हे कळलं पाहिजे की आपल्या मुलीलाही काही होऊ शकतं तेव्हा तो आटोक्यात येईल साहेब सायकोलॉजिकल सांगतो तेव्हा तो कंट्रोलमध्ये येईल त्याला जेव्हा कळेल ना महेशचा कधी सपोर्ट होऊ शकतो ना आपली फॅमिली उद्भवतो तेव्हा त्याला कळेल महेश कुठल्या जायच्या तर गेला आणि तेव्हा तो शांत होईल त्याशिवाय तो नाक शांत होणार नाही त्याला ठेचायचाच आहे मला म्हणजे तर आपले मैत्रीण माझे ना आपण माझे गावही आहेत ना ते माझ्यावर बियर वगैरे आम्ही इथे देतो त्यांना असा ससरा मिळणार ठाण्यात त्यांना असा ससरा मिळणार असा ससरा मिळणार सगळ्यांना गर्व आहे डॉन आहे निमित्ताने मी आज 15-20 लाख रुपये रोजचे वाटतो वाटणंच तेवढे येतात तेवढे बघा आता बॉडीगार्ड असतो ना 2 लाख रुपये घेऊन येतो म्हणजे गाडी तर ते वापस घेऊन टाकू कोणाला तरी द्यायची माझी 10 माणसं कलेक्शन करतात रोजच कले याला विचारावं सुटकेस भरून बाबाजी म्हणून पैसे येतात इथून गाठ पवलं मी तर सगळ्यांना गर्व आहे डॉन आहे साठी निमित्ताने मी आज 15-20 लाख रुपये रोजचे वाटतो वाटणंच तेवढे येतात तेवढे बघा आता बॉडीगार्ड असतो ना 2 लाख रुपये घेऊन येतो म्हणजे गाडी तर ते वापस घेऊन टाकू कोणाला तरी द्यायची साहेब माझी 10 माणसं कलेक्शन करतात रोजचं कले याला विचारावं सुटकेस भरून बाबाजी म्हणून पैसे येतात इथून गाठ पवलं मी तसं सोडायला आणायला पण हा मी देतो जागेच्या जवळची मोठी बँका येतात मला 30-40-50 लाख रुपये मला वन स्टॉक येतात काम आहे तू करतो काम करतो मी नंतर नोकरी आधी गेली काही इन्सिडंट झाला किंवा रेग्युलर रिटायर झालं तरी मी बाबाजीची गॅंग म्हणजे बाबाजी बोलले तो लिगल प्रॉपर्टीचं काम कर माझ्यासाठी मी बाबाजीसाठी काम करणार आहे ना